नमाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांना सर्वात पहिला दिवाळीच्या शुभेच्छा दिवाळी म्हटलं की फराळ आलाच यातला सगळ्यांना आवडता एक पदार्थ म्हणजे तो चिवडा आणि तो चिवडा कसा बनवायचा ते आपण पाहणार आहे तुम्ही बघू शकता हा खमंग कुरकुरीत माझ्यासमोर चिवडा आहे आणि बऱ्याच जणींचा असा चिवडा होत नाही तक्रार असते आणि तेच मी आज या रेसिपीत सांगणार आहे की काय टिप्स वापरून आपण असा खुसखुशीत चिवडा बनवायचा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण दिवाळी स्पेशल सर्वांना आवडणार दगडी पोह्याचा चिवडा बनवणार आहे तुम्ही बघू शकता हा चिवडा ऑलरेडीच भाजलेला असतो हा स्वच्छ पहिल्यांदा चाळणीनं चाळून घ्यायचा आहे कारण ह्यात राह असते आणि त्यानंतरनंच आपण हा करायला घ्यायचा आहे हा एक किलोचं प्रमाण किलो मी आज दाखवणार आहे आणि एक किलोसाठी लागणारं साहित्य मी व्यवस्थित त्याला किती लागतं ते मापात सांगणार आहे याला सगळ्यात पहिला ही कढीपत्त्याची पानं ही मी एक प्लेट म्हणजे या मोजून घेतले तर हे दोन फुलपात्र होतात यासोबत चवीनुसार आपण पिठी साखर वापरणार आहे हिंग हा आम्ही चिवड्याचा सुहाना मसाला घेतला आहे तुम्ही कोणताही तुमच्याजवळ आहे तो वापरू शकता यासोबतच ठेचून घेतलेला लसूण हा देखील मी हा पेल्याने या मोजून घेतला आहे बरोबर हा एक पेला भरून घेतलाय एक किलोचं हे प्रमाण आहे आणि त्या हा ठेचून असा मोठा मोठा घ्यायचा आहे शेंगदाणे हे देखील दोन पेले शेंगदाणे घेतल्यात ही भाजकिडा ही देखील दोन पेले घेतल्यात खोबरे खोबऱ्याच्या तिकडे देखील दो दोन पेले आहेत यासोबत चवीनुसार मीठ वापरणार आहे आणि इतर फोडणीचं साहित्य सांगते हे लाल तिखट आहे हळद आहे जिरे मोहरी हे आपले साहित्य चिवड्यासाठी लागणार आहे आता आपण डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करणार आहे यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कढईत तेल तापत ठेवायचं आहे मी हे दोन पेले मोजून तेल घेतले आणि तेल छान तापलं की आपल्याला यात सगळ्यात पहिल्यांदा शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत गॅस मिडियमच ठेवायचा जास्त मोठा देखील ठेवायचा नाही शेंगदाणे आपले कुरकुरीत छान तळलेत का बघायसाठी आपल्याला एक शेंगदाणा हातात घेऊन बघायचा त्याच्या अशा छान डाळी व्हायला लागल्या की समजायचं की शेंगदाणे आपले छान तेलात तळले गेले आहेत आता हे आपल्याला शेंगदाणे तेलातून काढून घ्यायचे आहेत यासाठी आपल्याला हे जे पोहे आहेत ह्याच्यावरच हे सगळं काढून घ्यायचं आहे शेंगदाण्यानंतरने आपल्याला खोबरं देखील तळून घ्यायचं आहे खोबऱ्याचे असे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत आता गॅस मिडियम ठेवायचा आहे कारण खोबरं तेलात टाकल्या टाकल्या करपतं त्यामुळे एकदम स्लो गॅसवर खोबरं आपल्याला तळून घ्यायचं आहे बऱ्याच जणींचा चिवडा हा मऊ पडतो पण कोणताही चिवडा भडंग चिवड्याचा कोणताही प्रकार करताना लक्षात घ्यायचं की ते छान तळलं गेलं पाहिजे अशा प्रकारे रंग येऊन द्यायचं आहे आपलं खोबरं देखील छान आहे आता हे आपल्याला ह्यात वरून पोह्यावर टाकायचं आहे आता खोबऱ्यानंतरनं लगेच आपल्याला दुसरा पदार्थ घ्यायचा आहे तो म्हणजे आपला सांगायचा राहिलेला तो आहे बेदाने हे मी काळे बेदाने घेतला तुमच्याजवळ जर पांढरे असले तर ते तुम्ही घेऊ शकता हे देखील आपल्याला छान तेलात तळून घ्यायचे आहे तेलात टाकल्या टाकल्या बेदाने फुगायला लागतात ला गॅस मिडियम ठेवायचा तुम्ही बघू शकता आता हे काढून आहे आपल्याला छान आता गॅस मिडियम करायचा आपल्याला आणि यात आपल्याला जी भाजकी डाळ आहे ती टाकायची ही देखील आपल्याला छान तेलातनं तळून घ्यायचे आपल्या भाजक्या डाळीचा छान कलर बदलू लागलाय आता आपल्याला गॅस थोडस स्लो करून ती डाळ आपल्याला काढून घ्यायची तुम्ही अशा प्रकारच्या झाऱ्याचा वापर करू शकता त्यामुळं लगेच काढायला इझी जातं शक्यतो काय राहून द्यायचं नाही तेलात कारण की, की मग ते राहिलं की करपून जातं मग आपण हे फोडणीसाठी देखील यातलं तेल वापरणार असतो लसूण लसून चिवड्याला जेवढा जास्त तेवढी चि चिवड्याची चव छान लागते मी हा बरोबर तुम्हाला सांगितलं एक पेला घेतला आहे लसूण तो ठेचून एवढा झाला आहे आता हा देखील आपल्याला याला छान तेलात तळून तेल। घ्यायचा आहे तुम्हाला छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे तुम्ही बघू शकताय आता आपल्याला हा काढून घ्यायचा आहे सगळा मी आधी का बरेच जण फोडणीत टाकतात लसूण लसूण तळेपर्यंत फोडणी सगळी करपून जाते आणि चिवड्याचा रंग पण बदलतो आणि चव देखील बदलते यासाठी मी लसूण असा तळून घेते तुम्ही देखील जर चिवडा करणार असला तर असा लसूण चळून तळून घेऊ शकता आता आपल्या ना सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ कुठलाही चिवडा बनवा किंवा कुठलाही फोडणीचा पदार्थ तो म्हणजे कडीपत्ता छान हिरवागार कडीपत्ता घ्यायचा आहे असा आवाज आला पाहिजे पानांचा तर मग म्हणायचं की छान पानं तळली गेल्यात आता छान आपला कडीपत्ता बघू शकताय तुम्ही कलर चेंज झाला छान पानं तळून निघाल्यात आता ही देखील आपल्याला याच्यावरती टाकायची आहेत तुम्ही बघू शकता असा छान खळखळीत असा कडीपत्त्याच्या पानांचा आवाज आला पाहिजे मगच ती चांगली तळल्यात आणि ती त्यामुळं चिवडा मऊ पडत नाही असे सगळे घटक बघा आपले छान तळून निघालेत आता आपल्याला मेन म्हणजे फोडणी राहिले ती करायची आणि गॅस एकदम फोडणीच्या वेळेस मंद ठेवायचं आहे कारण आपलं तेल ऑलरेडी काढलेलं आहे हवं तर बंद केलं तरीही देखील चालतो मी बंदच करून घेते आणि यात आपल्याला बरोबर मापाने दोन चमचे मोहरी टाकायचे दोन चमचे जिरे टाकायचे आहेत गॅस मी बंद केलाय हे छान तडतडलं यात आपल्याला हिंग टाकायचं आहे हिंग मी हा चमचा बरोबर एक भरून आहे म्हणजे पाव चमचा आता यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला बंद आपला आहे हळद टाकायची आहे आपल्याला कारण चिवडा जितका कलरफुल दिसेल तितका तो खायला देखील मज्जा येते आता यात मी बरोबर एक चमचा हळद टाकले एक किलो चिवड्याला मी हे एक किलोचं प्रमाण सांगतोय आणि आता हे आपलं बेडगी मिरची तिखट आहे आपण यापूर्वी आपल्या चॅनलवरती याची रेसिपी पाहिलेली आहे हे मी दोन चमचे टाकले आत्ता हे तीन चमचे तिखट टाकले आपलं कारण आपण चिवडा मसाला देखील वापरणार आहे तिखट हे तुमच्या इच्छेनुसार यानं फक्त बेडग्या मिरचीनं काय होतं की रंग छान येतो याला तिखटपणा नसतो आता कोणताही चिवडा मसाला मी सध्या सुहाना मसाला घेतला आहे एक किलोला बरोबर मी चार चमचे वापरणार आहे ही सगळी फोडणी छान मिक्स करून घ्यायची आपल्याला गॅस बंद ठेवायचा आहे नाहीतर फोडणी करपते छान अशी फोडणी मिक्स करून घ्यायची ही फोडणी आपल्याला हळूहळू सगळ्यावर ओतून घ्यायची आहे त्यावर आता आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे सध्या मी हा दीड चमचा मिठाचा वापरला आहे आणि हा आपल्याला हातानं चोळून घ्यायचा आहे अशा प्रकारे हाताने शिस्तीत घ्यायचं आहे जोरात चोरायचं नाहीये कारण हे दगडी पोहे मोडतात मोडल्यावर चुरा होतो चिवड्याचा एकदम नाजूक हाताने घ्यायचं आहे घासायचं नाहीये एक किलोला मी जेवढं तेलाचं प्रमाण सांगितलेलं ते एकदम आपलं बरोबर झालेलं आहे अगदी कमी तेलात आहे आपला चिवडा फोडणीसाठी पण आपण जास्त अजून गरम आहे त्यामुळे हाताला थोडेसे चटके बसतात पण गरम असतानाच चवून घ्यायचं म्हणजे मसाले सगळे इकडे लागतात आपला दगडी पोहा तर छान चिवडा मिक्स करून झाला आहे बघू शकता तुम्ही छान रंग आला आहे चवीला देखील खूप छान लागतो आहे थोडं टेस्ट करून बघायची कारण की त्यावरच आपलं मिठाचं प्रमाण ठरतं आता या आता आपण शेव गॅस शेवटी पिटी साखर मी घालते कारण की तुम्ही जर आधी घातली तर फोडणी आणि ते सगळं गरम असतं त्यामुळं त्याच्यात गुटळ्या होतात आपल्या दोन पराते आहेत इकडं दोन इकडं दोन असं मी चार चमचे साखर घेतले गोडाचं प्रमाण हे तुमच्या आवडीवर ठेवायचं आहे बऱ्याच जणांना थोडासा चिवडा आंबूस देखील आवडतो त्यांनी थोडीशा पाव चमचा चाट मसाला देखील टाकू शकतात त्यामुळं आंबट गोड तिखट असा चिवडा छान चवीला लागतो मस्त असा खमंग खुसकुशीत कुरकुरीत आपला छान चवीला असणारा चिवडा तयार झालाय दिवाळी म्हटलं हा बेत तुम्ही एकदा नक्की घरी करा इवन तुम्ही इतर दिवशी हा चिवडा करू शकता अशाच नवनवीन रेसिपीसाठी सीमाज किचन मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेलगंटी दाबा याने काय होईल मी जेव्हा एखादी नवीन रेसिपी किंवा नवीन व्हिडिओ शेअर केले ते सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपली कनेक्टिव्हिटी वाढेल धन्यवाद